आणि आता कार चालकांसाठी एक महत्वाची बातमी. कारनं प्रवास करण्याचा बेत जर राखत असाल तर सावधान, तुमच्या असह्यतेचा फायदा कुणी घेणार नाही याची काळजी घ्या. मुलुंडच्या नवघर पोलिसांनी वाहन चालकांना लुटणाऱ्या एका कार स्पार्क गँगला बेड्या ठोकल्यात. वाहन चालकांनो सावधान, महामार्गावर कोणाचं सावज होऊ नका. निर्जन स्थळी अनोळखी व्यक्तीला थारा देऊ नका. प्रवासात वाहन चालवताना एखाद्या निर्जन स्थळी अशा प्रकारे हात दाखवून तुम्हाला कोणी थांबवत असेल तर थांबू नका. ती व्यक्ती तुम्हाला मदत करेलच असं नाही. इथे तुम्ही लुटले जाऊ शकता. अशाच काही भामट्यांना मुलुंडच्या नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हायवेवर किंवा निर्जन स्थळी ठराविक अंतर ठेवून आपलं सावज टिपायचं, गाडीला हात दाखवून थांबण्याची विनंती करायची. थोड्याच अंतरावर आणखी एक व्यक्ती तुम्हाला बॉनेट मधून धूर येत असल्याचं सांगेल. एखादा बेसावध वाहन चालक खरंच थांबून गाडीही चेक करेल. याच वेळी तुम्हाला थांबवणारा व्यक्ती मदत करायच्या बहाण्याने जवळ येईल आणि गाडीच्या बॉनेट मधलं एखादी वायर हात चलाखीने काढून टाकेल. आता वर तुम्हाला तो हेही पटवून देईल की गाडी थांबवली नसती तर केवढा मोठा अनर्थ ओढवला असता. स्पार्क होगा मग ते गाडी तुम्ही ऑटोमॅटिकली साईडला घेता. साईडला घेतल्यानंतर ते बॉनेट खुलं मग ते बॉनेट खुललं की ते काहीतरी ते जे मेकॅनिक टाईल ते करणार की बाबा हे अरे यार हे तो हे पार्ट गया, हे पार्ट जल गया, न तो हे तो अच्छा हो गया. काल परवा जसं अशी ठाण्याला एक गाडी जळली किंवा साकीनगरला जळली वगैरे असं दोन चार गाड्यांचं सांगून त्या ह्याला अजून प्रेशरमध्ये आणणार. गॅरेज बंद असायच्या दिवशी चोरटे हायवेवर संधी शोधत उभे राहायचे. गाडीचा एखादा पार्ट गेल्याचं सांगत तोच पार्ट दुप्पट किमतीत विकायचे. एका दक्ष नागरिकाने तक्रार केल्यावर पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद सुफियान, सलीम कुरेशी, मुन्नालाल खान, छोटे लाला खान यांना ताब्यात घेतलंय. या सर्वांवर विविध पोलीस ठाण्यात 10 ते 15 गुन्हे दाखल आहेत. मग हे म्हणणार की हे तुम्हाला पार्ट तिकडं कुर्ल्याला जायला लागेल किंवा स्टेशनला जायला लागेल. तो पण ह्यांचा दुसरा एक रिक्षावाला असतो, जो रिक्षावाला तिथून पास व्हायच्या तयारीने असतो. हा लगेच त्याला रिक्षावाला हात करणार, भाई जरा ये पार्ट लेके आने का, जरा जल्दी जाने का है. आणि मग अर्धा एक तासानंतर परत येऊन तो पार्ट जो छोटा असतो 200 रुपये 100 रुपयाचा पार्ट असतो तो 3000 4000 5000 6000 जसं समोरची व्यक्ती आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं ते पैसे घेणार. मला वाटतं हे काय प्रत्येक वेळेला खोटं असेल अशातलं काही नाही आहे. कधीतरी तुमचं दुर्दैव असेल तर गाडी स्पार्क पण होऊ शकतो. पण ड्रायव्हर लोकांनी किंवा वाहन चालकांनी एवढंच लक्षात ठेवावं, डोकं शांत ठेवून ज्या ठिकाणी पब्लिक खूप आहे म्हणजे लोकं जिकडे जास्त आहे तिकडे जाऊन थांबवावं, म्हणजे जे चोर लोक आहेत त्यांचा हेतू सार्थ होणार नाही. एका दक्ष नागरिकामुळे ही गँग गजाड झाली. प्रवासादरम्यान अशा काही अपप्रवृत्ती तुम्हाला दिसल्या तर त्याची माहिती पोलिसांना द्या. वाहन चालवता एखाद्या निर्जन स्थळी जर तुम्हाला कोणी हातवारे दाखवून थांबवण्याची विनंती करत असेल तर तुम्ही समयसूचकता दाखवून योग्य तो निर्णय घ्या, कारण तुम्हाला कोणी गंडवू देखील शकतं. पोलीस तर सजगच आहेतच, परंतु तुमचा एक निर्णय हा तुमचा प्रवास सुखाचा करू शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडून. अमोल, या कार स्पार्क गँगची नेमकी मोडस ऑपरेंडी कशी असते, ही टोळी नेमकी कुठे कुठे सक्रिय आहे, जरी काही जण यातले अटकेत आले असले तरी सुद्धा सगळेजण यात अटके आले आहेत का, काय सांगाल? नक्कीच हेमाली, मुंबई म्हणा किंवा मुंबई उपनगर परिसरांमध्ये म्हणा, कारला स्पार्क होऊन आग लागून कार भस्मसात झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. त्याच पार्श्वभूमीचा, त्याच घटनेचा फायदा घेऊन ही संपूर्ण जी टोळी होती कार स्पार्क गँग, ती कार्यरत होती. अतिशय नियोजनबद्ध अशी ही टोळी होती, ती काम करायची. एक ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असेल किंवा ज्या ठिकाणी सिग्नल असेल किंवा हायवे परिसर असतात त्या ठिकाणी सर्व्हिस रोड असतात त्या ठिकाणी ही लोकं उभी राहायची ठराविक अंतरावर सापा रचून. आणि एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबासह असेल तर त्यांना ती व्यक्ती बाहेरून गाडीमध्ये काहीतरी घडलं आहे, तुमच्या गाडीला आग लागली आहे अशा प्रकारचा बहाणा करून हातवारे दाखवून थांबवण्याचा प्रयत्न करायची. साहजिकच आपण पहिल्या वेळी त्या एखाद्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणाहून इग्नोर करू शकतो, परंतु
दुसरी व्यक्ती तिसरी व्यक्ती त्याच घटना ज्या वेळेला आपल्याला परत परत पुन्हा सांगत असतील तर आपला विश्वास पडतो आणि आपण गाडी थांबवतो. अशाच वेळेला हे सर्व जी गँग असायची ती एकत्र जमायची आणि गाडीचं बोनेट होतं ते हातघाईने उचलून पटापट त्याच्यामधील जो गाडीतला जे काही बॅटरी असेल किंवा कुठचा पार्ट्स असेल त्याच्या वायरिंग्स काढून तुम्हाला दाखवायची की आता गाडीमध्ये मोठा स्पार्क झाला असता आणि त्याने खूप मोठी हानी झाली असती, गाडीला आग लागली असती. मग आपण विश्वास त्यांच्यावर ठेवायचो आणि नंतर मग ते हव्या त्या किमतीला दुप्पट किमतीने ते पार्ट्स विकायचे, कारण की त्यावेळेला आसपासच्या परिसरात गॅरेजेस देखील नसायचे. त्याचाच फायदा ही सर्व टीम घ्यायची. खरं तर ज्यावेळेला तुम्ही आपण जेव्हा अशा प्रकारे प्रवास करत असतो, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणा किंवा इतर परिसरात प्रवास करत असतो, त्यावेळेला ह्या संपूर्ण घटना असतात त्या आपण लक्षात ठेवाव्यात आणि सतर्कतेने प्रवास करावा आणि समयसूचकता दाखवून असा प्रवास पुढे आपण चालू ठेवावा. कारण की जर आपण सतर्क राहिलो तर सतर्क राहणंही तितकंच गरजेचं आणि त्याचबरोबर पोलिसांनी देखील आता अशा टोळ्यांवर करडी नजर ठेवायला हवी. धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.